नमस्कार मी आपला लाडका योगीराज हेरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजची आपली पी एम पी एलची ची अपडेट म्हणजे दोन हजार तेवीस एप्रिलमध्ये पी एम पी एलने नव्याने चार मार्ग सुरू केलेले आहेत काय आहे सविस्तर विस्तार मी तुम्हाला सांगणारच आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलंत का सबस्क्राईब केलं असेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती सुद्धा शेअर करू शकता कुठल्याही प्रकारची कमेंट तुम्ही करा माझ्या कमेंट बॉक्समध्ये त्याचे उत्तर देण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्या चॅनलमार्फत केले जाईल पाहत राहा फक्त योगीराज आयरकर यूट्यूब स्टुडिओज आम्हाला हे जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे की कर्मचारी वर्गाच्या वाढत्या मागणीनुसार पी एम पी एलने गर्दीच्या वेळी संचालनास नवीन मार्ग सुरू केले आहेत हे मार्ग कर्मचारी विद्यार्थी इतर प्रवाशांना थेट जलद आणि सोयीस्कर प्रवास प्रदान करतील या व्यतिरिक्त अजून एक नवीन मार्ग हा नियमित वेळेच्या संचलनात सुरू करण्यात होईल पी एम पी एलने एकूण चार मार्ग सुरू करण्यात आलेले आहेत अनुक्रमांक क्रमांक एक मार्ग क्रमांक एकशे एकोणऐंशी विमाननगर ते हडपसर या बसचा मार्ग असेल खराडी बायपास मुंडवा ते मगरपट्टा या मार्गे हडपसर अनुक्रमांक दोन म्हणजेच मार्ग क्रमांक दोनशे पंचावन्न विमाननगर ते हिंजवडी मान फेज थ्री या बसचा मार्ग असेल पुणे रेल्वे स्टेशन महानगरपालिका भवन औंदगाव इंजवडी अनुक्रमांक तीन म्हणजे बस मार्ग क्रमांक दोनशे अठ्ठावन्न पुणे मनपा भवन ते बाणेरगाव राधा चौक या बसचा मार्ग असेल मोहननगर ननावरेनगर पॅनकार्ड क्लब राधा चौक अनुक्रमांक चार बस मार्ग क्रमांक तीनशे छप्पन भोसरी गाव ते देहूगाव या बसचा मार्ग मोशी बोराडेवाडी चिखली तळवडे देहू आता मित्रांनो हे पी एम पी एलचे एकूण चार मार्ग एप्रिल महिन्यात सुरू झालेले आहेत याचाच उपयोग पी एम पी एलच्या सर्व प्रवाशांनी घ्यावा अशी मी विनंती करतो आणि पी एम पी एल प्रशासनाचे आपल्या चॅनलमार्फत मी अभिनंदन आणि एक शुभेच्छा देतो की तुम्ही आमच्यासाठी असे नवीन नवीन मार्ग सुरू करत आहात गर्दीच्या वेळी प्रवाशांना आणि सुखकर प्रवासासाठी योगदान देत आहात तर तसेच पी एम पी एलचे सी एम डी श्री ओमप्रकाश बोकरिया साहेब हे आल्यापासून पी एम पी एलच्या मार्गात वेळेत आणि प्रवाशी सेवेत अत्यंत सोयी सुविधा उपयुक्त असे नागरिकांना सोय मिळत आहे त्यामुळे त्यांचे खरं मनापासून आभार मानतो आणि आजचा विषय इथेच थांबवतो आणि पुन्हा भेटत अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद